मी ज्या रस्त्याने जात होतो त्या रस्त्याने कचरा फैलू होता. त्या कचऱ्याने घाण फैलू लागली. काही दिवसांनी तो कचरा सडला. त्याच्यामुळे डास तयार झाले व अन्य रोगराई पसरू लागली. त्यामुळे मला आम्हाला खूप वाईट वाटले व आम्ही हा निर्णय घेतला की कंपोस्ट खत तयार करायचे. कंपोस्ट खताचे महत्त्व शेतकऱ्यांना सांगणार. आम्ही सर्व विद्यार्थी आमच्या घरी घरगुती भाजीपाला चहापत्ती कचरा कंपोस्ट खतामध्ये वापरणार व गावात रॅली काढणार व शेतकऱ्यांना या कंपोस्ट खताचे महत्त्व सांगणार. आल्यावर तो कचरा जमा होऊन तरी नालीत जाळण्यापेक्षा आम्ही निर्णय घेतला आणि त्याच्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचा निर्णय घेतला. आणि रोज जो कचरा जमा होतो तो अजून टाकायचा, त्यामुळे अजून जास्त कंपोस्ट खत तयार होईल. गाडीन काय त्याच्यामध्ये सगळ्यांना गावकऱ्यांना खत कसे बनवायचे हे सांगेल. गवत काढ पहिले. घराघरामध्ये जो कचरा जमा होतो त्याच्यामध्ये दोन प्रकारचा कचरा राहते, एक ओला कचरा आणि सुका कचरा. त्या कंपोस्ट खत उपक्रम हा विद्यार्थ्यांनी राबवला आणि विद्यार्थ्यांनी आपल्या घरी जाऊन आपल्या पालकांना आई वडिलांना सांगितलं की या कचऱ्यापासून आपल्याला चांगल्या दर्जाचं खत तयार करता येतं, ज्याच्यामध्ये सेंद्रिय संयुगे भरपूर प्रमाणात असते. आणि हा जो याच्यापासून जे तयार झालेलं जे कंपोस्ट खत आहे हे मग आपल्याला घरी फुलझाड आहे, फळझाड आहे, त्या शेतीतील काही रोप आहे यांना देता येतं. कचरा व कागद दिसत होते. आम्ही कचरा जाळण्यापेक्षा प्रदूषण वाढण्यापेक्षा आम्ही हा कचरा गड्ड्यात जमा केला आणि कंपोस्ट खत तयार केलं. हे प्रत्येक शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन त्याची माहिती दिली आणि गांडूळ खत गड्डा करून आपलं घर असलेले काडी कचरा पालापाचोळा शेणखत गोमूत्र हे वगैरे एकत्र करून त्या खड्ड्यामध्ये पुरवायचं आणि त्या गांडूळ खत निर्मिती करायची. आणि ती करून राहिलेत जे प्रयत्न केला गांडूळ खत निर्मितीचा तो फारच अतिउत्तम आणि खूप छान असा आहे. कंपोस्ट खत हे वर्धा नववाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलं. यामध्ये विद्यार्थ्यांनी ओला कचरा गोळा केला आणि त्यामधून कंपोस्ट खताची निर्मिती केली करतो आणि त्यांनी हा जो इथे प्रोजेक्ट राबवला त्याबद्दल त्यांना धन्यवाद सुद्धा देतो.